आज आषाढी एकादशी। आषाढी एकादशी दिवशी सावयवेरीतील प्रसिद्ध अनंत देवस्थानात अनुष्ठानाची परंपरा आहे। एकादशी दिवशी दुपारी 12 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 12 पर्यंत 24 तास हे अखंड अनुष्ठान चालतं। 50 वर्षांपूर्वी जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा पावसासाठी देव अनंताचा धावा करण्यात आला आणि तेव्हापासून हे अनुष्ठान अविरत सुरू आहे। आधी देवाचा गाभारा पूर्ण पाण्याने भरला जायचा, आता अनंताच्या मूर्तीवर 24 तास पाण्याचा अभिषेक केला जातो। या देवळात अनुष्ठान हे चालू जाऊन झाल्या जवळजवळ 50 वर्षांवर झाले, 55 वर्ष झाले। तर हे अनुष्ठान चालू कित्याक झाले की त्या वर्षा पाऊस पडूंक नसलो बरीच वर्षी, आणि पाऊस पडून लोकांचे सगळे बरे जावचे, सगळे जे ब्राह्मण असा हे एकत्र येऊन त्यांनी देवाचे कितें तरी अनुष्ठान करचे म्हणून पहिली सुरवातीक देवाक गर्भकूट भरताले उदकान, आणि त्याच्यानंतर ही संतत धर्म सुरू झाली। आज एकादशीचे 12 दुपारचे 12 ते फाल्यां द्वादशीचे 12 पर्यंत पूर्ण 24 वरां देवाचेर संतता धरपाचे, आणि हांगा एक पवमान म्हणून जे सुक्त आसा हे ब्राह्मण म्हणत आसतात, आणि हे इतले वर्सां जाले आतां हे अनुष्ठान चालूच आसा, आणि हे सगळ्या लोकांचे कल्याण जावचे, पावस पाणी बरो पडचो हेका लागून हे अनुष्ठान ह्या अनंताच्या देवळां भितर हांगा वार्षीक आषाढी एकादशी ते द्वादशी अशे दोन दीस जाता। सावयवेरें हो गांव अनंताच्या देवा बद्दल प्रसिद्ध आसा। हें देवूळ उदकान बांदिल्लें आसा। तुमकां खबर आसतली की देव अनंत म्हणजेच विठ्ठल, पंढरपुरा साकून विठ्ठल विठोबा सावयवेरें गांवान आयलो अशी एक आख्यायिका आसा। ह्या देवळान वर्सभर तरेतरेचे उत्सव जायत आसता। असोच आषाढी एकादशी हो एक हांगासर जाता तो उत्सव। हांगा दीसभर भट अनुष्ठान करता। जवळ जवळ 50 वर्सां पयलीं हांगा अजिबात पावस पडलो ना, त्या खातीर हें अनुष्ठान सुरू जालें अशें म्हणटात। पण आख्यायिकेनुसार जर सांगूं अशी जाल्यार ह्या दिसा मृदुमान्य हो राक्षस खंय देवाच्या फाटीक लागलो आणि देव सगळे एके गुहेन लिपून बसले, तेन्ना सगळ्यांचेर आखंत आयलो आणि ह्या देवाच्या श्वासांतल्यान एक महा एकादशी ही देवी निर्माण झाली आणि तिणें ह्या मृदुमान्य राक्षसाचो वध केलो आणि देवांक सगळ्या वाचयले। आणि मागीर ह्या देवांनी तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करपा खातीर तिका विचारलें, देवी आमी तुजी कसली सेवा करूं? तेन्ना तिणें सांगलें, हांव महा एकादशी, तुमी ह्या महा एकादशीचें आजच्या दिसा व्रत करा, उपास करा। देव आयज उपाशीच उरिल्ले आसा दीसभर ह्या गुहेन, तशेंच तुमी हो उपास करा। आजचो दीस आसा तो तुमी हरिचिंतनान घालया, देवाची उपासना करा आणि महा एकादशी म्हणून तुमी आजच्या दिसा हे व्रत आचरणांत हाडा। अशें कार्तिक शुद्ध एकादशीक सुद्दां तुमी म्हाजें नामस्मरण करा आणि व्रत आचरणांत हाडा। त्या वेळेपासून ही एकादशी करपाची पद्दत सुरू जाली अशें मानतात।